अहमदनगर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीत बंड झाल्याचं बोललं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या गिरीश जाधवांचा उमेदवारी अर्ज आहे. लंकेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. उमर सय्यद आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. उमर, अहमदनगर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीत बंड झाल्याचं बोललं जात आहे. नक्की कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार गिरीश जाधव यांच्यामध्ये ही लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सामील असतानाही उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी अर्ज भरल्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या समवेत जाऊन गिरीश जाधव यांनी निलेश लंके यांच्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे, निलेश लंके आणि गिरीश जाधव अशी तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमित निषेध उमर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.